अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आलंय नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या चौदावर पोहोचली आहे यामध्ये दहा रुग्ण मालेगाव मधले आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबई मध्यवर्ती कारागृह ठाणे मध्यवर्ती कारागृह एरवडा मध्यवर्ती कारागृह भायखळा जिल्हा कारागृह आणि कल्याण जिल्हा कारागृह अशी पाच कारागृह हो, लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली अकोला जिल्ह्यात आज सकाळी मिळालेल्या अहवालानुसार आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं त्यामुळे रुग्णांची संख्या आता तेरा झाली आहे मुंबईतल्या धारावीत पाच रुग्ण आढळले असून त्यापैकी दोन जण दिल्लीतल्या निजामुद्दीन इथल्या कार्यक्रमाहून परतलेले होते